वेलकम टू शीतस रेसिपी। आज आपण थंडीच्या दिवसात पिण्यासाठी गरमागरम टेस्टी आणि तितकेच हेल्दी असे प्लेन व्हेजिटेबल सूप कसे बनवायचे ते पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे एक टोमॅटो घेतलेला आहे, हिरवे वाटाणे घेतलेले आहेत, हे वाटाणे फ्रेश आहेत। त्यानंतर गाजर घेतलेला आहे, बीट घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे, एक मीडियम साईजचा बटाटा घेतलेला आहे आणि आलं घेतलेलं आहे आणि चवीनुसार दोन मिरच्या घेतलेल्या आहेत। आता ह्या सर्व भाज्या आपल्याला एका कुकरमध्ये टाकून घ्यायच्या आहेत। या भाज्यामध्ये तुम्ही आणखीन भाज्याही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार, किंवा यातील एखादी भाजी आवडत नसेल तर तुम्ही ती टाकली नाही तरी चालू शकेल। आता यामध्ये आपण थोडंसं मीठ आणि पाणी टाकून या कुकरला झाकण ठेवून 1 ते 2 शिट्ट्या करून घेणार आहोत आणि कुकर पूर्णतः थंड करून घेणार आहोत, म्हणजे आपल्या भाज्या व्यवस्थित शिजतील। कुकर थंड झालेला आहे, आपल्या भाज्या छान अशा शिजलेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता भाज्या अगदी अशा सॉफ्ट झालेल्या आहेत, म्हणजे आपल्या सर्व भाज्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत। आता या भाज्यातील आपण पाणी काढून घेणार आहोत आणि पूर्णतः ह्या भाज्या थंड करून घेणार आहोत। हे पाणीही आपल्याला सूपमध्ये वापरायचं आहे। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण शिजवलेल्या भाज्या टाकून व्यवस्थित याला आपण मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत, म्हणजे अगदी व्यवस्थित अशी याची पेस्ट तयार होते। तुम्ही पाहू शकता मस्त अशी याची पेस्ट तयार झालेली आहे आणि रंगही अगदी छान आलेला आहे। आता एका भांड्यामध्ये आपण थोडंसं बटर टाकून घेणार आहोत। बटर हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, किंवा थोडंसं तूपही तुम्ही वापरू शकता किंवा प्लेन सूपही करू शकता। आता यामध्ये अगदी थोडीशी जिरेपूड टाकणार आहे। जिरेपूड ऐवजी तुम्ही अख्खे जिरेही वापरू शकता। त्यानंतर थोडीशी मिरपूड टाकणार आहोत, त्यामुळं या सूपला छान अशी टेस्ट येते। आता यामध्ये आपण जी व्हेजिटेबलची प्युरी केलेली आहे ती टाकून घ्यायची आहे। हे सूप दिसायला जितकं छान दिसत आहे त्याहून अधिक छान हे टेस्टी लागतं। नक्की करून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा। आता आपण यामध्ये आपल्या आवश्यकतेनुसार, म्हणजे याची कन्सिस्टन्सी अगदी सूपप्रमाणे होण्या इतपत, यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत। या सूपमध्ये आपण बटाटा वापरल्यामुळे याला आपोआप थिकनेसपणा येतो। यामध्ये मी गरजेनुसार पाणी टाकून घेतलेलं आहे। याची कन्सिस्टन्सी अगदी योग्य झालेली आहे, तुम्ही पाहू शकता अगदी छान हे दिसत आहे। आता यामध्ये अगदी थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, कारण यामध्ये आपण पाणी टाकलेलं आहे त्यामुळे अगदी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि त्यानंतर चवीनुसार थोडासा गूळ टाकून घ्यायचा, म्हणजे हे सूप आंबट गोड छान चवीला लागतं। आता ह्या सूपला छान अशी उकळी येत आहे, त्यामध्ये थोडंसं आपण टोमॅटो केचप टाकून घ्यायचा, म्हणजे अजून छान ही रेस्टॉरंट स्टाईल सूप तयार होतं। आणि पुन्हा 2 मिनटं छान ह्या सूपला आपण उकळून घ्यायचं आहे। मस्त असं सूप छान तयार झालेलं आहे। आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि गरमागरम सूप आपण पिण्यास तयार केलेला आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा छान छान रेसिपी तुम्हाला नक्की पाहायला मिळतील। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।